येवला येथे ॲडव्होकेट कायदेतज्ञ असीम सरोदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. संतोष गायकवाड यांची रिपोर्ट. येवला शहर वसतिगृह वाचनालय येथे विधितज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. शनिवारी येवला वसतिगृह वाचनालय येथील सुप्रसिद्ध कायदे तज्ञ संविधान पुणे सरोदे यांचे येवला शहरात कार्यकर्त्यांनी त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात केले. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह वाचनालय या ठिकाणी विद्यार्थी व मुलांची कार्यकर्ते यांची भेट घेतली. तसेच उपस्थित यांनी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करून विनम्र अभिवादन केले. असीम सरोदे यांचे शाल व पुष्प गुच्छ देऊनही सत्कार करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थी व महिलांचेही यांचेही सत्कार करण्यात आले. यथोचित भाषण देखील झाली. या भाषणामध्ये असे संदेश देण्यात आले की आपल्या देशातील काही लोक ज्या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान व कायदे गोरगरीब जनतेच्याकरिता व त्यांच्या लाभार्थ्यासाठी लाभार्थीच्या योजनांसाठी शासनावरती जबाबदारी देऊन असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या संविधानचे काही लोक विटंबना संविधानाचे करत आहेत त्याबद्दल आपले येवल्यातील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते वामनदादा कर्डक संस्था चालत असलेले शरद शेजवळ मनमाड शहराचे शहराध्यक्ष संजय भालेराव सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड तसेच येवला तालुका स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते महेंद्र पगारे बाळकृष्ण निंबाळकर शैलेश वाघ राजरत्न वाहुळे अमीन शेख आदर्श शैलेश सबूर मोमीन मोमीन शेख गौतम पगारे मालनताई गायकवाड छायाताई जाधव वनिताताई पगारे सुनीता गोविंद प्रतिमाताई तायडे तसेच आपल्या देशाची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानबद्दल कुठल्याही प्रकारचे गालबोट न लावता असा संदेश बातमीद्वारे देण्यात येत आहे. पोलीस टाइम्स न्यूज 24 साठी काजी सलीम बघूया. पोलीस टाइम्स न्यूजने घेतलेली असीम सरोदे यांची छोटीशी मुलाखत. समाजवादी धर्मनिरपेक्ष हे काढून टाकलेले आहे किंवा ते काढलेले असलेल्या संविधानाच्या प्रती वाटण्यात आलेले आहे ते अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटते. जर आपण संविधान बदलणं संविधानातले शब्द वगळणं हे जर आपण एका अर्थाने पाहिलं तर तसं करणं म्हणजे देशद्रोहच आहे. आणि त्यामुळे नरेंद्र मोदींना कोणती प्रक्रिया न करता संविधानातले काही शब्द काढून टाकण्याचा कोणताच अधिकार नाही. त्यांनी जर तसं मुद्दामून केलं असेल तर तो गुन्हेगारी स्वरूपाचा खोडसाळपणा आहे. त्याला क्रिमिनल मिशीप असं म्हणतात आणि त्याच्यासाठी भारतातला कोणताही नागरिक खरं तर कायद्याचे दरवाजे तुटवू शकतो. वारंवार अशा प्रकारे संविधानाशी खेळ करणं आणि संविधानाच्या मूलभूत तत्वांना काढून टाकण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत वाईट आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यांनी संसदेमध्ये कशा प्रकारचा प्रस्ताव मांडावा कोणते शब्द काढायचे आहे कोणते वाक्य काढायचे आहे मूलभूत हक्क सगळे काढून टाकायचे आहे तशा प्रकारचा त्यांनी ठराव करावा आणि ठराव करून मग त्यांनी ते करावं. पण त्यांची ठराव करण्याची ठराव मांडण्याची हिंमत नाही आणि त्यामुळे धर्मनिरपेक्ष हा शब्द तर त्यांना काट्यासारखा टोचतो की त्यांना धर्मनिरपेक्षता भारतीय समाजामध्येच मान्य नाही. त्याच्यामुळे एक देश एक द्वेष एक भाषा आणि एकच धर्म अशा स्वरूपाचं त्यांचं स्वप्न आहे जे भारताच्या मूळ संकल्पनेला बाधा आणणार आहे भारतीय संविधानाला ते मान्य नसणार आहे आणि त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचा निषेध केला पाहिजे.